ह्यावेळेसची मॅरेथॉन ही 7वी नॅशनल आणि 12वी स्टेट लेवलची मॅरेथॉन आहे. वैशिष्ट्य हे आहे की एकतर ही फेडरेशनला आपलं रजिस्ट्रेशन झालेलंच असतं नेहमीप्रमाणे, आणि आपलं ब्रीदवाक्य रन फॉर द हेल्थ अँड बिल्ड द नेशन. ह्यावेळचं वैशिष्ट्य असं असणार आहे की ह्यावेळेसची मॅरेथॉन 5:30 सकाळी सुरू करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की नाशिकचं क्लायमेट किती छान आहे, आणि ह्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून कालरा उपस्थित राहणार आहे, आणि धावपटूंमध्ये आपले कमिशनर ऑफ पोलीस विश्वास नागरे पाटील आणि त्यांच्या मिसेस दोघं पण ह्यावेळेस भाग घेणार आहे. हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि जवळजवळ 3000 नोंदणी झालेली आहे. नेहमीप्रमाणे 1500 स्वयंसेवक इथं काम करत असतात. 50 मीटिंग होता, त्याचं नियोजन खूप छान झालेलं आहे, आणि आजपासून थंडी पण छान पडायला लागलेली आहे. ह्याचा फायदा धावपटूंना नक्की होईल. आणि मागचं रेकॉर्ड, मागचं अंतर काही मिनिटांनी काही सेकंदांनी तरी ते कमी करतील असा मला विश्वास वाटतो. ज्यांनी अजून नावनोंदणी केली नसेल त्यांनी जरूर नावनोंदणी करावी अशी मी नाशिककरांना विनंती करेल. ही नाशिककरांसाठी नाशिककरांची असलेली मॅरेथॉन आहे. आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजकडेच ही जबाबदारी दिलेली आहे, आणि तेच ते बांबूची पट्टी काढतात आणि त्याच्यावरतीच ते वेगवेगळे उंबर, कडुलिंब, कण्हेर असं घेऊन त्याच्यापासून तो मुकुट बनवतात. आणि ते मुकुट आपण पहिले येणाऱ्या सगळ्यांना देत असतो. हे एक पहिल्या वर्षापासूनचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आपलं राहिलेलं आहे. बक्षिसांमध्ये आपण वाढ केलेली नाही आहे, पण मागच्याप्रमाणेच आपलं बक्षिसांचं नियोजन आपण केलेलं आहे. आपली 7 लाखापर्यंतचे बक्षिसं आहेत. आपण नाशिककरांसाठी ओपन केलेली आहे, आणि म्हणजे 14 वर्षावरील गट, 19 वर्षावरील गट असं आतले असं ह्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे त्याचं.